नमस्कार विद्यार्थी मित्रों, तर आज अपन राज्यशास्त्राचा पहिला लेसन चालू करणार आहे। आता तुम्हाला सवय झाली असेल लेक्चरची, है ना? दोन चार लेक्चर झाली, त्याच्या अगोदर बरीचशी लेक्चर झाली, मग यानंतर तुम्हाला तर सवय झाली असेल सारी लेक्चर कशा पद्धतीने ऐकली पाहिजेत, कशी आत्मसात केली पाहिजेत, ऐकल्यानंतर किती टक्के आपल्या लक्षात राहते, अजून लक्षात राहणं ही प्रक्रिया अजून चांगल्या पद्धतीनं होण्यासाठी काय केलं पाहिजे, समजलं? अभ्यासाला माझं एक लेक्चर होतं, तुम्ही ऐकलंय असेल, मी पहिल्यांदाच नववीच्या वर्गाच्या मुलांना ते दिलेलं होतं, अभ्यास कसा करावा, हाऊ टू स्टडी इफेक्टिव्हली, किंवा त्याला स्टडी टिप्स असं म्हटलं होतं, ते ऐकलं असेल तुम्ही। अभ्यासाची जागा कशी असावी, कसं बसावं, एकाच जागी का बसावं, अनेक गोष्टीचा आपण त्यामध्ये विचार केलेला होता, उल्लेख केलेला होता। आता तुम्हाला त्याची सवय झाली असेल लेक्चर ऐकण्याची, आणि लेक्चर ध्यानात कशी ठेवायची त्याचा विचार करायचा, अभ्यास कसा करायचा पहिल्या दिवसापासून काय करायचं, हे सारं आता तुम्हाला सांगून झालेलं आहे। आता आपण थोडं पुढे आलो, आता पुढेच जायचं, आता मागे वळायचं नाही। तर आज आपल्याला राज्यशास्त्राचा एक लेसन शिकायचं आहे, पहिलाच लेसन आहे इतिहासचा, पहिला लेसन राज्यशास्त्राचा, पहिला लेसन इतिहासचा पहिला झाला, आता राज्यशास्त्राचा पहिला आपण पाहतोय। तर लेसनचं नाव आहे, पाठ आहे, पहिला लेसनचं नाव आहे महायुद्धोत्तर राजकीय घडामोडी, म्हणजे जगाच्या इतिहासाला कलाटणी देणारे म्हणा, किंवा जगाच्या इतिहासामध्ये प्रभाव टाकणारे, किंवा जगाच्या इतिहासामध्ये महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या या दोन घडामोडी आहेत, ही दोन युद्ध आहेत, एक पहिलं महायुद्ध आणि दुसरं महायुद्ध, असे दोन युद्ध आपल्या जगाच्या इतिहासामध्ये, जगाच्या इतिहासातल्या महत्वाच्या घडामोडी आहेत, आणि जगाच्या इतिहासावर त्याचा दीर्घकाळ परिणाम राहिलेला आहे, खोलवर त्याचा परिणाम आपणाला पाहायला मिळतो, आणि म्हणून आपणाला महायुद्धोत्तर राजकीय घडामोडी पाहिजेत, म्हणजे महायुद्धोत्तर जगावर, ही दोन युद्ध झाल्यानंतर जगावर त्याचा परिणाम काय झाला हे आपणाला पाहिजे, कळालं असेल, शीर्षक कळालं तुम्हाला, महायुद्धोत्तर राजकीय घडामोडी, म्हणजे ही दोन महायुद्ध झाल्यानंतर राजकारणामध्ये कोणकोणत्या घडामोडी झाल्या, ज्या घडामोडींमुळे संपूर्ण जग प्रभावित झालं। बघा, सर्वात महत्वाचं काय असतं माहिती की लेसन शिकत असताना, पाठ शिकत असताना त्या लेसनमध्ये आपणाला काय काय शिकायचं आहे हे आपणाला माहीत असणं अगोदर गरजेचं असतं, आपण त्यावरती फोकस केला पाहिजे। किती मुद्दे आहेत? आता हा जो तुमचा पाठ आहे ना, या पाठामध्ये आपणाला 12 वेगवेगळे मुद्दे शिकायचे आहेत। किती मुद्दे शिकायचे आहेत? एकूण 12 मुद्दे। त्यातला एक मुद्दा आहे वेगवेगळ्या जगातले जे वेगवेगळे देश आहेत ना, त्या देशांचं परस्परावलंबन, म्हणजे हे देश एकमेकावर अवलंबून असणं, एकमेकाला सहकार्य करणं, त्याला परस्परावलंबन असं म्हणतात। हे परस्परावलंबन का आज होतं, कोणकोणत्या देशामध्ये होतं, कशा पद्धतीचं होतं, या मुद्द्यामध्ये आपण अभ्यासणार आहोत। दुसरा मुद्दा आपल्याला पाहायचा आहे परराष्ट्र धोरणाद्वारे आंतरराष्ट्रीय संबंध, म्हणजे प्रत्येक देशाचं परराष्ट्र धोरण असतं आणि त्या धोरणानुसार, परराष्ट्र धोरणानुसार प्रत्येक देशाचा वेगवेगळ्या देशाशी वेगवेगळ्या पद्धतीचा संबंध असतो, तो आपल्याला या मुद्द्यामध्ये कव्हर करायचा आहे। नंतर तिसरा मुद्दा आहे युद्धाची पार्श्वभूमी, म्हणजे ही दोन महायुद्ध जे आहेत ती युद्ध का झाली, कशासाठी झाली, फक्त साम्राज्यवादच त्याच्या पाठीमागं कारण होतं का अजून काही कारणं होती, ते आपल्याला या मुद्द्यामध्ये कव्हर करायचं आहे। त्याच्यानंतर मग आपल्याला पहिलं महायुद्ध, चौथा मुद्दा झाला, पाचवा मुद्दा दुसरं महायुद्ध पाहिजे, आणि ही दोन्ही युद्ध संपल्यानंतर, यात प्रचंड कालावधी आहे बघा, पहिलं महायुद्ध हे 1914 ते 1918 या कालावधीमध्ये लढलं गेलं, आणि दुसरं महायुद्ध हे 1939 ते 1945, म्हणजे 1939 ते 1945 या कालावधीमध्ये लढलं गेलं।
आता ही दोन महायुद्ध लढले गेल्यानंतर त्या दोन युद्धानंतरचं जग जे होतं ते कसं होतं त्यामध्ये आपल्याला शीतयुद्ध पाहायचं हा सहावा मुद्दा आहे. शीतयुद्ध म्हणजे काय, शीतयुद्ध कशाला म्हणायचं आणि ते का सुरू झालं, कशा पद्धतीनं सुरू झालं, संपलं का, कुठे संपलं, याचा अभ्यास थोडक्यात आपल्याला करायचा. आणि सातवा मुद्दा पाहायचा आहे शीतयुद्धाचे परिणाम. या परिणामामध्ये ना आपल्याला पाच परिणाम पाहायचे आहेत. त्यातला पहिला परिणाम आहे लष्करी संघटनांची निर्मिती. म्हणजे जसं की शीतयुद्धाला जेव्हा सुरू झाली ना तेव्हा प्रत्येक देशानं आपलं लष्करी सामर्थ्य वाढवायला सुरुवात केली, त्याच्या पाठीमागं काय पार्श्वभूमी होती ते आपल्याला पाहायचं. दुसरा परिणाम आहे शीतयुद्धाचे परिणाम पाच आहे, पाच अभ्यासायचे आहेत आपल्याला, अनेक असतील छोटे मोठे पण आपल्याला पाच अभ्यासायचे आहेत. त्यातला एक झाला कोणता होता, लष्करी संघटनांची निर्मिती. दुसरा होता जगाचे द्विध्रुवीकरण, म्हणजे जग दोन गटामध्ये कसं विभागलं गेलं त्याला द्विध्रुवीकरण असं म्हणतात, एकत्र द्विध्रुवीकरण लक्षात राहील, म्हणजे जगाचं द्विध्रुवीकरण. तिसरा मुद्दा आपल्याला पाहिजे शस्त्रास्त्र स्पर्धा, म्हणजे या देशादेशांमध्ये शस्त्रास्त्र स्पर्धा कशी चालू झाली, का चालू झाली, काय उद्देश होता. नंतर पुढचा मुद्दा आपल्याला चौथा पाहायचा आहे तो म्हणजे प्रादेशिक संघटनांची निर्मिती, कोणकोणत्या प्रादेशिक संघटना तयार झाल्या, त्याच्या निर्मिती पाठीमागं काय पार्श्वभूमी होती, यामध्ये आपल्याला या परिणामामध्ये पाहायचं आहे. आणि पाचवा पाहायचा आहे तो म्हणजे अलिप्ततावाद, म्हणजे काही देश या शीतयुद्धापासून दूर कसे राहिले, हे जे धोरण आहे ते कुणाचं आहे म्हणून, आणि कोणकोणत्या देशांनी अलिप्ततावादामध्ये भाग घेतला, भारताची भूमिका काय होती, असे हे सात मुद्दे. सातव्या मुद्द्यात पाच उपमुद्दे होते, म्हणजे शीतयुद्धाचे परिणाम पाच मी तुम्हाला सांगितले. आता पुन्हा आठव्या मुद्द्याकडे या. आठवा मुद्दा आपल्याला पाहायचा आहे अलिप्ततावादी चळवळ. ही अलिप्ततावादी चळवळ कुठे उभी राहिली, कशी उभी राहिली, कुणी कुणी भाग घेतला, ते यशस्वी झाले का, आज आहे का. नंतर आपल्याला नववा मुद्दा पाहायचा आहे अलिप्ततावादी चळवळीचे मूल्यमापन, म्हणजे ती चळवळ कशा पद्धतीनं वाढत गेली आणि तिचा जगावर काय परिणाम झाला. नंतर आपल्याला दहावा मुद्दा पाहायचा आहे शीतयुद्धाची अखेर कशी झाली, म्हणजे शीतयुद्ध किती काळ लढलं गेलं किंवा किती काळ अस्तित्वात राहिलं आणि त्याची अखेर कशी झाली. आणि शेवटचा आपल्याला अकरावा मुद्दा एक पाहायचाय, नाही दहावा मुद्दा झाला ना, आता अकरावा मुद्दा शीतयुद्धानंतरचे जग, म्हणजे शीतयुद्धाचे अखेर झाल्यानंतरचं जग कसं होतं. आणि सर्वात शेवटचा बारावा मुद्दा जो आहे जागतिकीकरण म्हणजे काय. असे किती मुद्दे पाहिजे आपल्याला, बारा मुद्दे एका लेसनमध्ये, बारा मुद्दे पाहिजे. आता हे बाराच्या बारा मुद्दे आपण नीट समजून घेतले, प्रश्न कसा आहे कुठेही विचारू दे आपण तो सांगणार, पुन्हा आणखी आपण लिहित असतोच ते, पाठ करत असतो ते वेगळंच, पण हे मुद्दे आपल्याला नीट समजून घ्यायचे, एक एक मुद्दा आपण पाहणार आहोत. समजते सर्वांना, तुम्हाला समजते, तर हे मुद्दे आपल्याला पाहायचे. मग त्यामध्ये आपल्याला हे मुद्दे पाहत असताना डिटेल म्हणजे खोलपर्यंत आपल्याला साऱ्या मुद्द्यांचा अभ्यास करता आला पाहिजे आणि या मुद्द्याबद्दल भाष्य करता आलं पाहिजे. हे मुद्दे कशा पद्धतीनं हाताळले गेले जगामध्ये, जगातले कोणकोणते देश होते ज्या देशावरती या युद्धांचा परिणाम झाला वगैरे वगैरे, अनेक गोष्टी असतात, त्या अनेक गोष्टी आपल्याला पाहायच्या आहेत. तर थोडी उजळणी म्हणून अगोदर तुम्हाला या धड्याची पार्श्वभूमी सांगणं मला महत्वाचं वाटतं. मागच्या इयत्तेमध्ये तुम्ही नागरिक शास्त्रामध्ये काय काय पाहिलं माहितीये तुम्हाला, त्या नागरिक शास्त्राच्या पाठ्यपुस्तकामध्ये वेगवेगळ्या स्थानिक शासन संस्था पाहिल्या, आठवतात तुम्हाला साऱ्या. स्थानिक शासन संस्था म्हणजे पक्क लक्षात ठेवायचं, त्याला दुसरा शब्द आहे पंचायत राज. म्हटलं ही नेहरूची संकल्पना आहे, नेहरूजींची संकल्पना आहे. पंचायत राज म्हणजे ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, म्हणजे याला खालच्या स्थानिक शासन संस्था म्हणून ओळखलं जातं. भारताचं संविधान आणि त्या संविधानानुसार आपल्या देशामध्ये चालू असणारी ही राज्यपद्धती किंवा शासनांची रचना म्हणा किंवा शासनाची भूमिका, या संविधानानुसार राज्यपद्धती कशा पद्धतीनं चालते याचा अभ्यास आपण मागच्या काही इयत्तेमध्ये केलेला आहे की नाही. या इयत्तेत मात्र आपण थोडंसं वेगळा इतिहास पाहणार आहोत, राज्यशास्त्र थोडं
वेगळं पाहणार आहोत. या यत्तेमध्ये आपणाला साधारणतः जगाची ओळख करून घ्यायची आहे, म्हणजे संपूर्ण जगाची ओळख करून घ्यायची आहे आपणाला. आता स्थानिक शासन संस्था किंवा स्थानिक राज्य पद्धती आहे किंवा संविधान वगैरे थोडंसं बाजूला ठेवून आपणाला यामध्ये जगाची भौगोलिक रचना तुम्हाला समजलीच असेल. त्या रचनेनुसार आपण जगाचा इतिहास सुद्धा पाहणार आहोत. जागतिक घडामोडी ज्या आहेत त्या घडामोडी आपल्याला समजून घ्यायच्या आहेत. कोणकोणत्या घडामोडी झाल्या, कोणत्या घडामोडीमुळे जगाचा इतिहास प्रभावित झाला, अशा अनेक गोष्टी यामध्ये आपण समजून घेणार आहोत. तर आपण सर्वजण वेगवेगळ्या कारणासाठी आणि वेगवेगळ्या सुखसुविधांसाठी समाजातील एखादी व्यक्ती असो, एखादी संस्था असो, एखादी संघटना असो, त्यावर अवलंबून असतो असं तुम्ही पाहिलं असेल, है ना. जसं की तुमच्या शिक्षणासाठी तुम्ही शाळेवरती अवलंबून आहात, क्लासवर अवलंबून आहात, कळतंय ना. किंवा तुमच्या विभागामध्ये तुम्ही राहता त्या विभागामध्ये अनेक गोष्टीसाठी तुम्ही वेगवेगळ्या संस्थांशी निगडीत असता. समजा तुम्हाला जर किराणा माल आणायचा असेल तर एखाद्या दुकानदाराशी संबंध असतो, ग्रॉसरी धान्य भांडार असतं ना, एखादं ग्रॉसरी शॉप असतं. पुस्तकं वह्या घ्यायची असतील, शालेय वस्तू घ्यायची असतील तर बुक स्टॉल असतात. म्हणजे असं एखादी गरज भागवण्यासाठी कोणत्या ना कोणत्या एखाद्या संस्थेशी छोट्या मोठ्या आपण काय असतो, संबंधित असतो, म्हणजे अवलंबून असं म्हणतात असं म्हणा. आपलं सामाजिक जीवन आहे ना ते साधारणतः परस्परावलंबी आहे, म्हणजे एकमेकाच्या सहकार्यातून. असं जर आपण म्हटलं ना की मला कुणाची गरज नाही आणि मी माझं जीवन स्वतःच जगेन, तर शक्य आहे का सांगा बघू? तर हे शक्य नाही. आणि म्हणून या जीवनाला, आपलं जे जीवन आहे सामाजिक जीवन, त्याला परस्परावलंबी जीवन असं म्हणतात. आपण एकमेकाच्या सहकार्यातून हे जीवन जगत असतो. जसं व्यक्ती आणि समाज याबद्दल आपण पाहिलं, वेगवेगळ्या संस्था त्या समाजाला आणि व्यक्तीला मदत करत असतात आणि त्यातून समाज निर्माण होत असतो. समाज आपलं काय करत असतो, जनजीवन किंवा आपलं जीवन व्यतीत करत असतो, जगत असतो. अगदी राष्ट्रांचं सुद्धा तसंच असतं. बरीचशी राष्ट्र म्हणजे सर्वच राष्ट्र असं म्हणा, म्हणजे सर्व राष्ट्र आहेत ना, ती एकमेकावर कोणत्या ना कोणत्या कारणासाठी अवलंबून असतात. म्हणजे असं एकही राष्ट्र तुम्हाला पाहायला मिळणार नाही की त्यांना आवश्यक असणारी सर्व सामग्री त्यांच्याच राष्ट्रात तयार होते आणि पिकते, असं एकही राष्ट्र तुम्हाला पाहायला मिळणार नाही. समजलं? उदाहरणार्थ तुम्हाला सांगू का, आपण कपड्यांच्या बाबतीत, म्हणजे तेलाच्या वेगवेगळ्या क्रूड ऑइल्स आहेत त्यांच्या बाबतीत कितीतरी गोष्टी आहेत की त्यांच्या बाबतीत आपण सर्व दुसऱ्या देशावरती अवलंबून असतो. आपल्या देशावर सुद्धा अन्नधान्याच्या बाबतीत काही देश अवलंबून असतात. म्हणलं आपल्या देशातून बऱ्याचशा गोष्टी निर्यात करतात, आयात केल्या जातात. तर अशा परस्परावलंबनातून ही राष्ट्र सुद्धा चालतात. या राष्ट्रामध्ये जे सहकार्य चालतं, या राष्ट्रामध्ये जी देवाणघेवाण चालते ना, त्या देवाणघेवाणीशी किंवा परस्पर करार असतात. वेगवेगळ्या देशाचे एकमेकाशी परस्पर करार असतात. ते करार असे असतात की आपण एकमेकाला सहकार्य करून मदत करून आपण पुढे गेलं पाहिजे, असे ते करार झालेले असतात. आणि त्यातून ही परस्परावलंबनाची ही भावना जागृत होते आणि ती संपूर्ण राष्ट्रांना मान्य करावी लागते, किंवा त्या दृष्टीनंच आपण त्याच्याकडे, म्हणजे जगाकडे पाहतो. जगातले सर्व देश कोणत्या ना कोणत्या कारणासाठी एकमेकावरती अवलंबून असतात, हे पक्क लक्षात ठेवायचं. असा जगाच्या पाठीवर एकही देश नाही की राष्ट्र कितीही मोठं असो, राष्ट्र कितीही छोटं असो, ते वर करत नसतं. म्हणजे मोठ्या राष्ट्रांनाही गरज असते छोट्या राष्ट्रांची आणि छोट्या राष्ट्रांनाही गरज असते मोठ्या राष्ट्राची. मोठ्या राष्ट्रांनाही मोठ्या राष्ट्राची गरज असते छोट्या राष्ट्रांनाही सारेच एकमेकावरती अवलंबून असतात, असं थोडक्यात म्हणा. म्हणून मी एका वाक्यावर पुन्हा पुन्हा भर दिला की जगातले सर्व देश, मग तो लहान असो किंवा मोठा असो, तो काय असतो, कोणत्या ना कोणत्या कारणासाठी एकमेकावरती अवलंबून असतो. त्याला म्हणतात परस्परावलंबन. हा पहिला मुद्दा आहे. परस्परावलंबन म्हणजे काय? छोटा मोठा कोणताही देश असला तर तो काय असतो, किती मोठा असू दे, तो समृद्ध असू शकत नाही, तो पूर्ण विकसित असू शकत नाही. आणि विकसित जरी असला तरी सर्व गोष्टी तो पुढारलेला असू शकत नाही, किंवा सर्वच गोष्टी त्यांच्यामध्ये निर्माण होतात, तयार होतात, असा देश असू शकत नाही. एका देशाला, एका राष्ट्राला दुसऱ्या राष्ट्रावरती अवलंबून असावं लागतं. म्हणजेच आजच्या जागतिक व्यवस्थेत हे एक महत्वाचं वैशिष्ट्य आहे. काय वैशिष्ट्य आहे रे? आंतरराष्ट्रीय व्यवस्थेचं हे वैशिष्ट्य आहे. त्या वैशिष्ट्याचं नाव आहे परस्परावलंबन.
कितीही विकसित झाला, अविकसित असो, विकसनशील असो, कितीही छोटा असो, कितीही मोठा असो, कितीही श्रीमंत असो, कितीही गरीब असो, पण प्रत्येक देशाला दुसऱ्या देशावर कशा ना कशाच्या बाबतीत अवलंबून असावंच लागतं. उदाहरणार्थ एखादं राष्ट्र सौदी अरेबिया आहे समजा, त्या राष्ट्रामध्ये क्रूड ऑइल आहे ते प्रचंड प्रमाणात, वाळवंट आहेत मोठमोठी, समुद्र किनारे आहेत आणि क्रूड ऑइलच्या विहिरीच्या विहिरी आहेत, साठे आहेत तिथे, पण तिथे शेती नाही. मग त्यांना क्रूड ऑइलसाठी आपण त्यांच्यावर अवलंबून असतो आणि आपल्यावरती ते शेतीमध्ये पिकणाऱ्या अन्नधान्यासाठी अवलंबून असतात. असं परस्पर अवलंबन प्रत्येक देशाचं, किती विकसित असो, समृद्ध असो, लहान मोठा, गरीब श्रीमंत काहीही असो, तो एकमेकावर अवलंबून असतो. हे कशाचं वैशिष्ट्य आहे? आंतरराष्ट्रीय व्यवस्थेचं वैशिष्ट्य आहे. यालाच परस्परावलंबन असं म्हणतात. समजलं? कळतं ना? तर परस्परावलंबनामध्ये आपल्याला वेगवेगळे फरक पाहायला मिळतात. परस्परावलंबन श्रीमंत देश आणि गरीब देश असं काही विभागणी करत नसतो. म्हणजे हा श्रीमंत आहे, याला काय कुणाची गरज नाही, हा गरीब आहे यालाच गरज आहे, असं नसतं. दोन्ही देशाचा कारभार जसा संविधानाच्या आधारे चालतो ना, तसे जागतिक पातळीवर एखादे संविधान असते का असा जर प्रश्न विचारला तर जागतिक पातळीवरती सुद्धा संविधान असतं. म्हणजे ज्याला हेग आपण म्हणतो ना, आंतरराष्ट्रीय न्यायालय आहे, सर्व देशांचे मिळून काही कायदे तयार केलेले आहे. आपल्याला ते पडणारे प्रश्न आहेत ना, अनेक प्रश्न हे शिकत असताना आपल्याला पडतात. आंतरराष्ट्रीय व्यवस्थेमध्ये सर्वोच्च स्थान कोणाला असते असाही प्रश्न आपल्याला पडतो. या साऱ्या प्रश्नाची उत्तर आपल्याला या लेशनमध्ये मिळणार आहे. तर हा पहिला मुद्दा होता, तुम्हाला समजलं असेल, परस्परावलंबनाचा मुद्दा होता. म्हणजे एक देश दुसऱ्या देशावर अवलंबून असतो, तो छोटा असो, मोठा असो, विकसित असो, अविकसित असो, विकसनशील असो, गरीब असो, श्रीमंत असो, किंवा कितीही समृद्ध असो, कितीही पैसेवाला असो, काहीही असो, तर तो स्वयंपूर्ण असू शकत नाही. अनेक गरजांसाठी तो दुसऱ्यावर अवलंबून असतो. प्रत्येक जण एकमेकावर अवलंबून असतो. यालाच म्हणतात जागतिक व्यवस्थेचं परस्परावलंबन. हे त्याचं वैशिष्ट्य आहे जागतिक व्यवस्थेचं. म्हणजे जगाची जी व्यवस्था आहे ती परस्परावलंबनातून तयार झालेली आहे. हा एक मुद्दा झाला. आता दुसऱ्या मुद्द्याकडे, परराष्ट्र धोरण. परराष्ट्र धोरणाविषयाद्वारे आंतरराष्ट्रीय संबंध कसे निर्माण केले जातात किंवा टिकवले कसे जातात किंवा दृढ कसे केले जातात, समजलं? हे आपल्याला दुसऱ्या मुद्द्यात पाहिजे. बघा, प्रत्येक राष्ट्र आपल्या अंतर्गत व्यवहारासाठी, म्हणजे आपले जे अंतर्गत व्यवहार आहेत ना, ते वेगवेगळे अंतर्गत व्यवहार त्याचप्रमाणे अन्य राष्ट्रामध्ये कसे व्यवहार करावेत. एखादं राष्ट्र आहे समजा, शेजारचं राष्ट्र आहे किंवा कोणत्याही खंडातलं कुठलंही राष्ट्र असो, आपला अंतर्गत व्यवहार कसे करायचे आणि एखाद्या राष्ट्राशी आपले व्यवहार कसे ठेवायचे याबद्दलची एक पॉलिसी ठरते. पॉलिसी म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, पॉलिसीला पॉलिसीच म्हणा. एक प्रत्येक राष्ट्राची एक पद्धत आहे असं म्हणा. प्रत्येक राष्ट्राची एक पद्धत असते, स्वतःचे व्यवहार कसे ठेवायचे आणि दुसऱ्याशी व्यवहार कसे ठेवायचे, ही एक पॉलिसी असते. त्या पॉलिसीलाच धोरण असं म्हणतात. समजलं? म्हणजे प्रत्येक राष्ट्र हे ठरवून असतं आपले अंतर्गत व्यवहार कशा पद्धतीनं करायचे आणि राष्ट्रामधले व्यवहार कशा पद्धतीनं करायचं, हे धोरण जे आहे ना ते ठरलेलं असतं. अशा धोरणाला परराष्ट्र धोरण असं म्हणतात. काय म्हणायचं? परराष्ट्र धोरण. आता हे परराष्ट्र धोरण काय कामाचं असतं, काय करतं? बघा, भारताच्या परराष्ट्र धोरणाचा आपण अधिक विस्ताराने पुढच्या प्रकरणात अभ्यास करणार आहोत. पण या परराष्ट्र धोरणाचा मतलब काय असतो, महत्व काय असतं? तर हे परराष्ट्र धोरण आहे ना, म्हणजे जसं आपण एखाद्या देशाशी व्यवहार करायचा ना, त्याचंच ते धोरण आहे. त्यामुळे कोणत्या देशाशी आपण कशा पद्धतीचे संबंध ठेवायचे हे या धोरणावरतीच अवलंबून असतं. अशा पद्धतीचं हे परराष्ट्र धोरण असतं. जेवढं परराष्ट्र धोरण चांगलं तेवढे तुमचे संबंध चांगले, जेवढं परराष्ट्र धोरण ढिलं किंवा परराष्ट्र धोरण कमकुवत तेवढे तुमचे संबंध बिघडले, कळते? आणि म्हणून परराष्ट्र धोरणाला ऐतिहासिक घडामोडीमध्ये फार महत्वाचं स्थान असतं. बरं का? फार महत्वाचं स्थान असतं. म्हणजे परराष्ट्र धोरण हेच खरं दोन राष्ट्रांमधील दुवा असतं असं म्हणा. दोन राष्ट्रांमध्ये आपण समजा दोन राष्ट्राचा विचार केला, कोणतेही दोन राष्ट्र तुम्ही विचारात घ्या, या दोन राष्ट्रांमध्ये कोणतेही संबंध, मग ते सामाजिक संबंध असो, शैक्षणिक, सांस्कृतिक, व्यावसायिक, औद्योगिक, कोणतेही संबंध असो, हे संबंध अधिक दृढ करण्यासाठी कोण कार्यरत असतं रे? खऱ्या अर्थानं ते परराष्ट्र धोरणच कार्यरत असतं. हे परराष्ट्र धोरण जोपर्यंत सुदृढ आणि चांगल्या पद्धतीचं असत नाही तोपर्यंत आपले त्या देशाशी तितके चांगले संबंध असत नाही. समजलं? म्हणजे परराष्ट्र धोरणामध्ये देशाचे जे संबंध आहेत ना, ते देशाचे संबंध आपल्याला चांगले ठेवावे लागतात.
जर आपले चांगले संबंध चांगलं धोरण असेल तर चांगले संबंध समजलं. तर अशा पद्धतीनं हे दोन मुद्दे होते, एक परराष्ट्र धोरण आणि त्या परराष्ट्र धोरणाद्वारे आपले देशाशी वेगळ्या इतर देशाशी संबंध, आणि पहिलं होतं परस्परावलंबन. समजलं? म्हणजे प्रत्येक देश एकमेकावर अवलंबून असतो आणि त्या परस्परावलंबनातूनच परराष्ट्र धोरण जन्माला येतं. परराष्ट्र धोरण का चांगलं असावं? कारण आपण अवलंबून आहे ना दुसऱ्यावरती, तोही आपल्यावर अवलंबून आहे. मग त्याला विचार करावा लागतो, भारताशी आपले संबंध चांगले असतील तर भारत आपल्याला काही मटेरियल देईल किंवा काही गोष्टी देईल. आपण सुद्धा विचार करतो जर अमेरिकेशी सौदी अरेबियाशी जर आपले संबंध चांगले असतील तर आपल्याला तिथून माल मिळेल. समजते ना सर्वांना? मग कोणताही असो, तो कच्चा माल असो किंवा पक्का असो किंवा अजून काही इलेक्ट्रॉनिक असो काहीही असो, ते आपल्याला जर पाहिजे असेल तर त्यांच्या मग काय होतं, चांगलं धोरण आखावं लागतं. त्या राष्ट्राशी आपले संबंध चांगले प्रस्थापित करावे लागतात, त्यालाच परराष्ट्र धोरण असं म्हणतात. असे दोन मुद्दे आपण व्यवस्थित पाहिले, म्हणजे परस्परावलंबनामध्येच परराष्ट्र धोरणाचा जन्म आहे. कळलं का सर्वांना? नक्की. पुढचा मुद्दा, युद्धाची पार्श्वभूमी. आता आपल्याला दोन युद्धाकडे वळायचं आहे समजलं. त्याच्या अगोदर आपल्याला युद्धाची पार्श्वभूमी पाहिली पाहिजे. ज्या जगामध्ये आज आपण राहतो ना, त्या जगामध्ये अनेक घटना घडल्या समजलं, त्या इतिहासामध्ये नोंद आहे. इतिहासामध्ये तो त्या आपण वारंवार पाहतो आणि या संपूर्ण घडामोडीतूनच हे जग आकारास आलं समजलं. म्हणजे या जगाची जी निर्मिती झाली, आजचं जे जग आपल्याला दिसतं ना, ते असंच नाही तयार झालं. म्हणजे आलं मनात आणि केलं तयार असं नाही झालं ना. तो काय प्रोडक्ट नाही कंपनीत तयार होणारा जग म्हणजे. तर या पाठीमागे अनेक घडामोडी आहेत आणि म्हणून आपण हे आपलं जग समजून घेतलं पाहिजे. आणि जग समजून जर घ्यायचं असेल तर आपल्याला थोडंसं पाठीमागं भूतकाळात जावं लागेल, म्हणजे थोडासा इतिहासाचा अभ्यास करावा लागेल, म्हणजे आपली पार्श्वभूमी आपल्याला थोडीशी पडताळणी करून पाहावी लागेल समजलं. आणि इतिहासात जेव्हा जातो आपण, जेव्हा आपल्या भूतकाळाचा जेव्हा आपण अभ्यास करतो, तेव्हा आपल्या असं लक्षात येतं की जगाच्या इतिहासामध्ये सर्वात महत्वाच्या जगाच्या इतिहासावर, जगाच्या जीवनावर आणि संपूर्ण देशांवर, जगावर परिणाम करणाऱ्या दोन गोष्टी घडून गेल्या. त्या गोष्टी होत्या पहिलं युद्ध आणि दुसरं महायुद्ध. युद्ध नाही, महायुद्ध. मागच्या शतकामध्ये दोन युद्ध झाली, महायुद्ध झाली समजलं. त्याला एकाला म्हणतात पहिलं महायुद्ध आणि दुसऱ्याला म्हणतात दुसरं महायुद्ध. मागच्या शतकातील सर्वात महत्वाच्या या घटना होत्या. समजतंय तुम्हाला? तर हे सर्वात महत्वाच्या घटना होत्या कारण या दोन घटनांचा परिणाम सर्व जगाला भोगावा लागला. चांगला वाईट दोन्ही परिणाम, म्हणजे काही ना चांगलं झालं असेल काही ना वाईट झालं असेल, दोन्ही परिणाम इष्ट अनिष्ट असे दोन्ही परिणाम साऱ्या जगानं भोगले आणि त्यांच्यामुळं संपूर्ण जग